नमस्कार रसिक हो, महाराष्ट्र कल्चर सेंटर प्रस्तुत सुदर्शन संगीत सभेच्या या 14व्या भागात आपण सर्वांचं स्वागत करतो आणि पर्जन्य राजाने आपल्यावर आज कृपा दाखवलेली आहे, पण या पावसाला न जुमानता आपण जे आलात त्या सर्वांचं स्वागत आणि आभार। ह्या कार्यक्रमात आपण गुणीजन स्मरण करणार आहोत। भारतीय संगीताच्या संदर्भात गुणीजन ही संज्ञा फार विशेष अर्थाने वापरली जाते। महान कलाकार किंवा ज्यांच्याकडे कला आणि विद्या ह्या दोन्हीचा संगम असतो अशा लोकांना गुणीजन असा शब्द वापरला जातो। आणि अशा सहा व्यक्तींचं संस्मरण आज आपण इथे करणार आहोत। ह्या सहा व्यक्ती निवडण्याचं कारण असं की आत्ताचा हा ऑगस्ट महिना यात ह्या सहा व्यक्तींचे जन्मदिवस किंवा मृत्यूदिन आहेत, त्यानिमित्ताने यांचं आपण आज स्मरण करतो आहे। आणि अर्थातच त्यांचं सांगीतिक योगदान किंवा त्यांचं सांगीतिक व्यक्तिमत्व याबद्दल आपण थोडं बोलून काही त्यांचे ध्वनिमुद्रित अंश ऐकणार आहोत। अर्थात ह्या सहा व्यक्ती ज्या आहेत यापैकी आज कोणीच हयात नाही आणि त्यातल्या काहींचं खुद्द स्वतःचं ध्वनिमुद्रणही नाही, पण त्यांच्या परंपरेतल्या काही लोकांचं आहे। तर मी क्रमाने क्रोनॉलॉजिकली कालक्रमानुसार जाणार आहे। यातली सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे पंडित भातखंडे, पंडित विष्णुनारायण भातखंडे, ज्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860 आहे आणि त्यांचं 19 सप्टेंबर 1936 निधन झालं। आधुनिक काळातील भारतीय संगीताचे भीष्माचार्य असं आपण म्हणू असे भातखंडे, ज्यांनी संगीतशास्त्राचं पुनरावलोकन करून एक नवीन शास्त्र रचना केली। आणि भातखंड्यांचं कार्य अनेक स्तरांवरती आहे। डॉक्युमेंटेशन करणं, परंपरेचं डॉक्युमेंटेशन करणं हा एक महत्त्वाचा भाग होता की त्यांनी परंपरेतनं मिळालेल्या 1500 अधिक बंदिशी ह्या आपल्या ग्रंथातून प्रसिद्ध केल्या। दुसरा भाग होता शास्त्राची पुनर्रचना करणं की त्यांच्या हिंदुस्थानी संगीत पद्धती ह्या मालिकेतून आणि अन्यही ग्रंथातून त्यांनी ही शास्त्राची पुनर्निर्मिती केलेली आहे। आणि तिसरा भाग होता एक सर्जक कलाकार असणं। आज या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपण पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेल्या भातखंड्याच्या एका बंदिशीने करणार आहोत। राग रामकलीमधली ही बंदिश आहे। Yeah।
कमकलीमधल्या ध्वनिमुद्रिकेमध्ये कुमारजींचा 12व्या वर्षाचा आवाज आहे, बाल आवाज आहे, म्हणजे आवाज फुटायच्या आधीच आहे हा. ह्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला त्यांचा बालपणीचा उत्तम दमसास, म्हणजे 4 आवर्तनांची पूर्ण त्यांनी तान घेतलेली आहे असं दिसतं. आपण आत्ता ही ध्वनिमुद्रिका ऐकत असताना जे चित्र पाहिलं ते जरा एकदा परत पाहूयात. त्याच्याकडे मला थोडा लक्ष वेधायचं आहे. या चित्रामध्ये भातखंडांच्या बरोबर शेजारी रातनजनकर साहेब दिसत आहेत की जे त्यांचे शिष्य, आणि रातनजनकरांचे जे शिष्य प्रभाकर चिंचोरे यांच्या संग्रहातली काही दुर्मिळ ग्रंथ मला मिळाले, आणि त्यामध्ये हे दत्तीलम हा जो ग्रंथ आहे त्याची भातखंड्यांची स्वतःची जी प्रत होती त्याच्यावरची भातखंड्यांची सही आपल्याला दिसते आहे. ती 1933 साली त्यांनी त्यांचा हस्ताक्षर तेव्हाच आहे. आणि ह्या इकडे त्या दत्तीलमवरती त्यांनी लिहिलेल्या नोट्स आहेत, तर त्यातनं आपल्याला खुद्द भातखंड्यांचा हस्ताक्षर पाहायला मिळतं आहे. मगाशी म्हटलं तसं भातखंडे हे केवळ शास्त्रकार होते असं नाही, तर परंपरेतल्या अनेक उत्तम बंदिशींचं संकलन त्यांनी केलं, याचबरोबर त्यांनी स्वतःही अनेक नवीन बंदिशी उत्तम अशा केल्या. हिंदुस्थानी संगीत पद्धतीचं जर नंतर आता पुनर्प्रकाशन झालं काही वर्षांपूर्वी, प्रभाकर चिंचोरेजींनी त्याचं संपादन केलं होतं, त्यात त्यांनी शेवटी भातखंड्यांच्या बंदिशींची एक मोठी यादी दिली आहे. तर ती पाहत असताना मला जाणवलं की त्यातल्या कितीतरी बंदिशी आजही शिक्षणक्रमात किंवा मैफिलीच्या गायन स्वरूपात दोन्ही ठिकाणी आहेत. जशी भूपची मणिवरज राग गाय गुणीसभा हे लक्षण गीत, किंवा जाऊ तोरे चरण कमल परवारी या बंदिशी शिक्षण पद्धतीत अजूनही आहेत, किंवा गौडसारंगची लगन लागी मोहन असो, जयजयवंतीचा झपताल कंचन सिंहासन, रामकलीची आत्ता आपण जी ऐकली सगिरे रायन के जागे ही बंदिशही भातखंड्यांचीच आहे, पुऱ्या धनाश्रीचा झपताल तेरे दरस की लालसा, किंवा ललितची बंदिश विघ्नहरण गौरी के नंदन, सूरमल्हारची बरखारी तू बैरन हमारी, त्यानंतर जौनपुरीची मानव जरा इतनी कही, दरबारी इथली इनमे कौन राधिका राणी, आणि भैरवीची भैरवी कही मनमानी. ह्या बंदिशी मला असं दिसलं की अजूनही कॉन्सर्ट सिनारिओमध्ये आपल्याला दिसतात. तर भातखंड्यांनी अनेक अनवट रागातही बंदिशी केल्या, कारण की त्या रागांमध्ये परंपरेतनं मिळालेल्या ज्या बंदिशी होत्या त्या एखाद दुसऱ्याच असायच्या, तर बरेच वेळा त्याला जोड म्हणूनही केल्यात, पण त्यांनी विलंबित ख्यालही त्यात केल्यात, किंवा झपतालाच्या बंदिशी काही केल्यात. तर त्यातली पंडित के जी गिंडे जे भातखंडांचे नातू शिष्य म्हणायला हरकत नाही, रातनजनकरांचे शिष्य, तर त्यांच्या आवाजात आपण हे ऐकूया, राग बढाऊन सारंग मधली बंदिश आहे. मेरो मन सखी हर न केलो, मेरो मन सखी हर न केलो, मेरो मन सखी हर न केल, क्या सावरन मधुर बट हम सुन सुनाई, परम सुख आनंद देनो, मेरो मन सखी हर न केल, मेरो मन सखी हर न केल,
भातखंडेजींनी अनेक रागांची उत्तम लक्षण गीतं बनवली ती. त्यात आपण नंतर ऐकणार आहोत अंजनीबाई मालपेकर यांचं कथन जे आहे त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केला आहे की भातखंडांनी केलेल्या अनेक लक्षण गीतांच्या सरगमी ज्या बनवल्या त्या त्या भेंडी बाजार घराण्याचे नजीर खा आणि छज्जू खा यांनी केल्या होत्या असं त्यांनी उल्लेख केला आहे. अर्थात आपल्याला हे माहिती नाही की त्यातल्या नेमक्या कुठल्या लक्षण गीतांच्या त्यांनी केल्या होत्या आणि कुठल्या खुद्द भातखंडांनी केल्या होत्या, पण मैफिलीच्या रिंगणात आलेली त्यांची एक लक्षण गीताची रचना ती आपण ऐकणार आहोत भातखंडांच्याच एका रीतीने पठडीतल्या असणाऱ्या मालिनी राजूरकर. तसं बघता त्यांचे गुरु गोविंदराव राजूरकर हे राजाभैया पुंछवाल्यांचे शिष्य म्हणजे ग्वाल्हेरची दुसरी एक पठडी आणि राजाभैया हे भातखंड्यांशी संबंधित होते त्याच्यामुळे भातखंड्यांच्या अनेक बंदिशी राजाभैया गात असत, स्वतः त्यांच्या विद्यालयात शिकवले जात असत आणि त्या परंपरेतनं मालिनी त्यांकडे आलेली ही रचना आहे. तर राग भूप हे लक्षण गीत आहे, मणिवरज राग काय. आता ही बंदिश मालिनीताई अनेक वेळा मैफिलीत गातात त्याचा एक छोटा नमुना आपण ऐकूया. मणिवरज गायेरा गणी कर जब मणिवरज गाये रागनी कर जब मणिवरज गाये रागनी कर भूपाली अंग कहत गुनी भूपाली अंग कहत गुनी सब भूपाली अंग कहत गुनी सब शुद्ध कल्याण बिलु मनत जत मणिवर जाये रागनी कर जब मणिवर जाये रागनी मणिवरण गाये रागनी मणिवरण गाये रागनी कर जब मणिवरज गाये रागनी गवारी अरुध समवानी गवारी अरुध गवारी अरुध समवारी गवारी अरुध समवारी गवारी अरुध गवारी अरुध समवारी देश काण में अंश सुदैवत राग विभा शास्त्र भेद समझायत तुज मणिवर जगाय रागनी कर जब मणिवर जगाय. आज या कार्यक्रमाला तीन ज्येष्ठ व्यक्ती कलाकार व्यक्ती उपस्थित आहेत हे माझं भाग्य आहे. मगाशी उल्लेख केला तसं पंडित शरद साठेजी आहेत, डॉक्टर सुहासिनी कोरटकर ज्या अंजनीबाईंच्या परंपरेतल्या आहेत आणि विनायक बुवांच्या परंपरेतल्या डॉक्टर सुधा पटवर्धन असे तीन बुजुर्ग कलाकार इथे आहेत आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते इथे आले याबद्दल त्यांचे प्रथम आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. मी त्या तिघांनाही इकडे बोलवतो, त्यांना पुष्पगुच्छ देतो. मला असं वाटतं की आत्ता ज्या रीतीचं संगीत आपण शिकतो आहोत किंवा ज्या रीतीची संगीत प्रस्तुती आपण करू शकतो आहोत त्याच्यामागे आधारभूत असणारी जी परंपरा आहे आणि त्या परंपरेला घडवणारे असे जे काही महत्त्वाचे कलाकार होते ते हे सहा कलाकार आहेत आणि एका दृष्टीने त्या परंपरेचा भाग आपण आहोत ही भावना खूप आश्वासक अशी आहे. माझे गुरुजी डॉक्टर अशोक दारांडे नेहमी म्हणायचे की आपली महत्त्वाकांक्षा काय असावी, तर जी एक प्रदीर्घ आणि संपन्न अशी आपली परंपरा आहे त्यातला एक दुवा होणं हीच महत्त्वाकांक्षा बाळगली तरी ती खूप मोठी आहे. तर तीच महत्त्वाकांक्षा मला वाटतं आपण सगळेच संगीत शिकणारे ऐकणारे लोक बाळगत असू. ह्याच्यापुढे आपण भातखंड्यांचा जो भाग ऐकला त्याच्यानंतर आता आपण पलुसकरांकडे वळूया. मगाशी म्हणलं तसं मी कालक्रमानुसार जातो आहे, पण
सर्वात प्रथम जन्म झालेले भातखंडे 10 ऑगस्ट 1860 जन्म त्यांचा. त्यानंतर पंडित विष्णू दिगंबर पलुसकर ज्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1872 आहे. अर्थात आपल्याला विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या कार्याबद्दल पुरेशी कल्पना आहे. त्याबद्दल मी वेगळं आता काही भाष्य करणार नाही. दुर्दैवाने त्यांचं खुद्द स्वतःचं ध्वनिमुद्रण आज आपल्याला उपलब्ध नाही. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांचे अनेक शिष्य विनायक बुवा पटवर्धन किंवा ओमकानाथ ठाकूर, नारायणराव व्यास यांच्या ध्वनिमुद्रिका साधारण 20 सालापासून निघायला लागल्या होत्या आणि त्या खूप लोकप्रियही झाल्या. पण खुद्द विष्णू दिगंबरांची रेकॉर्ड काही त्या काळात निघू शकली नाही. त्याच्या मागची काही कारणंही असतील. बी आर देवधरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे त्यांचं चरित्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते का झालं किंवा त्याच्या त्या तो घटनाक्रम दिला आहे. त्यांनी एक महत्त्वाकांक्षी योजनाही मांडली होती की महाराजांच्या निधनाच्या एकच वर्ष अलीकडे साधारण 30 साली बी आर देवधर जेव्हा नाशिकला गेले, अखेरच्या काळात महाराजी नाशिकला होते रामनामादार आश्रम केंद्रात त्यांनी सुरू केलेलं जे तिकडे, तर त्यात त्यांनी असा प्रस्ताव मांडला की आता बोलपटांचं युग सुरू होत आहे तर संत तुलसीदास यांच्यावर एक बोलपट करायची एक इच्छा आहे आणि त्याच्यात आपण भूमिका करावी. कारण की तुलसीदासांसारखा संत आणि त्याचं संगीताशी असणारा संबंध, तर तो तुमच्या खेरीज कोण ती भूमिका उत्तम करेल. तसं झालं असतं तर आपल्याला पलुसकरांचं पडद्यावरही दर्शन झालं असतं आणि त्यांचं गायनही आज आपल्याला लाभलं असतं. अर्थात ते काही प्रत्यक्षात आलं नाही आणि नंतर लगेचच 31 साली पलुसकरांचं निधनही झालं. त्यामुळे दुर्दैवाने आज आपल्याकडे खुद्द पलुसकरांचा आवाज कसा होता याचा काही पुरावा नाही. मात्र त्याबद्दल वर्णनं अनेक कलाकारांनी केली आहेत. म्हणजे बी आर देवधरांचेच गुरु पाश्चात्य संगीतातले स्क्रिन्झी व्हॉइस कल्चरच्या संदर्भात की तुम्ही भारतीय लोक संगीत जे म्हणता ते खूप चांगलं असतं पण तुम्ही आवाज फार वाईट रीतीने वापरता, म्हणजे यू अब्यूज द व्हॉइस असं ते म्हणाले. मग देवधरांनी विचारलं की तुमच्या दृष्टीने चांगला आवाज वापरून गाणारे कोण लोक आहेत, तर त्यात त्यांनी आवर्जून विष्णू दिगंबर पलुसकरांचं नाव घेतलं होतं. आणि विष्णू दिगंबर पलुसकरांचा आवाज ही काहीतरी अद्भुत गोष्ट होती. कारण की त्याबद्दलचे अनेक प्रसंग सांगता येतील की काकीनाडाच्या काँग्रेसच्या अधिवेशनात गांधीजींच्या दर्शनासाठी हजारो लोक जमले होते आणि जराशी दंगल झाली तिथे, म्हणजे गर्दी माजली आणि लोकांना शांत करायला पाहिजे, आवाक्यात आणायला पाहिजे, तर काय करावं, तर पलुसकरजी उभे राहिले आणि त्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली आणि त्यांनी तो हजारोंचा जनसमुदाय एकदम शांत झाला. म्हणजे ही अशी काहीतरी विलक्षण जादू त्यांच्या आवाजात होती असं नमूद केलेलं आहे. त्यांचे पुत्र पंडित दवी पलुसकर यांचे गाण्याचे मात्र अंश आपल्याला पुष्कळ उपलब्ध आहेत. त्यातला एक प्रथम आपण ऐकूया. आत्ताच्या सकाळचाच राग आहे आणि आत्ताच्या प्रसन्न वातावरणाला साजेसाचा देशकार आपण ऐकूया. रघुनाथ गोवर जागिय, रघुनाथ गोवर जागिय, रघुनाथ गोवर पंछी बन बोले जागिय, रघुनाथ गोवर जागिय, रघुनाथ गोवर पंछी बन बोले प्रात भानु प्रगट भजो, प्रात भानु प्रगट भजो रजनी कोति मीर बजो, रजनी कोति मीर बजो भृंग करत गुंज गान, भृंग करत गुंज गान, भृंग करत गुंज गान कमल नयन खोले जागिय, रघुनाथ गोवर जागिय, रघुनाथ गोवर
प्रात भानु प्रगट भजो, प्रात भानु प्रगट भजो, रजनी कोटि मीर भजो, भृंग करत भृंग गान, भृंग करत आ भृंग करत आ भृंग करत भृंग गान, भृंग करत भृंग करत भृंग गान, भृंग करत भृंग गान, भृंग करत भृंग गान, कमल नयन खोले जागिय रघुनाद कुमर जागिय रघु जागिय रघुनाद कुमर gabada pada gabada 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 प्रासादिक गाणं म्हणजे काय ते हेच आणि किती सहज म्हणजे मुलायमपणा त्यातला म्हणजे त्यांच्या तानेमध्ये सुद्धा आवेश आहे पण अभिनिवेश दिसत नाही. याच्यानंतर आपण डी बी पलुस्कर यांचंच अजून एक ध्वनी मुद्रण ऐकणार आहोत. त्यांच्या ललत बिनास्खानी तोडी गौड सारंग कुमरी शबासावरी या सगळ्या रेकॉर्ड्स खूप प्रचलित आहेत सगळ्यांनी ऐकलेले असतात पण त्यांच्या काही रेकॉर्ड्स निघाल्या होत्या की ज्या एचएमईनी काढल्या नव्हत्या त्या प्रचारात फारशा नाही आहेत. तुम्हाला गंमत वाटेल की डीबींनी भावगीताची पण एक रेकॉर्ड दिलेली आहे की जी फारशी ऐकिवत नसते. हंस किंकिणी नंद अशा काही रागांची त्यांची रेकॉर्ड ज्या निघाल्या होत्या त्या फारशा प्रचारात नाही. त्यातला नमुना ऐकूया. Yeah.
सगळ्यात तिकडे गुरुदेव पटवर्धन आहेत, मध्यभागी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, इकडे तंबोऱ्यावर विनायकबुवा पटवर्धन दिसत, आणि हार्मोनियमवर चांदोरकर म्हणून त्यांचे शिष्य होते ते आहेत. आणि हा मुंबईला जेव्हा विद्यालय होतं, लाहोरहून लोक जेव्हा मुंबईला आले त्यानंतरचा फोटो आहे हा. आपल्या सर्वांना माहिती आहे की कलाकारांची व्यसनाधीनता आणि त्यामुळे कलेला आलेलं हलकं रूप, या सगळ्यावर तोडगा काढणं आणि त्या दृष्टीने पाऊल उचलणं हा एक पलुस्करांच्या कार्याचा मोठा भाग होता. म्हणजे तसं बघता विद्यालयीन शिक्षण पद्धतीचे ते काही एकमेव आद्य प्रणेते नाही आहेत, कारण की त्यांच्याही आधी अनेक लोकांनी विद्यालयीन शिक्षण पद्धती सुरू केलेली होती. म्हणजे अगदी बडोद्याला मौलाबक्ष होते की ज्यांनी संगीत शाळा सुरू केलेली होती, असे होते. पण ज्या तऱ्हेनी आणि ज्या व्हिजननी पलुस्करांनी ही विद्यालयीन शिक्षण पद्धती केली ती फार वेगळी होती. आता त्यातला म्हणजे पॉलिसीज किंवा स्ट्रॅटेजीज ज्या मला अजूनही वाटतं की आजही काही काही त्यातल्या गोष्टी आदर्श आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन आज होताना दिसत नाही दुर्दैवाने, पण त्या स्ट्रॅटेजीज ॲक्च्युली फार उत्तम आहेत. जसं गायन शिकणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला 3 वर्ष शिकल्यानंतर तबला किंवा पखावज शिकणं आणि त्याच्यानंतर एक स्वराचं वाद्य शिकणं हे कंपल्सरी होतं. आणि अशाच्यात तुम्ही पाहिलं की बापूराव व्हायलिन वाजवत होते, स्वतः विनायकबुवा उत्तम व्हायलिन वाजवायचे, हार्मोनियम उत्तम वाजवायचे, तबला उत्तम वाजवायचे, आणि विनायकबुवा स्वतः कथक नृत्यही शिकलेले होते. म्हणजे एक सर्वांगीण कलाकार, परफॉर्मर सर्वांगीण घडावा अशी एक काहीतरी त्यांची दृष्टी होती यामागची. अर्थातच कुठलीही जेव्हा आपण ज्याला इन्स्टिट्यूशन म्हणतो, संस्थात्मक काही काम केलेलं असतं, म्हणजे धर्म ही सुद्धा या अर्थाने इन्स्टिट्यूशन असते, त्याचं डिग्रेडेशन नंतर होणं हे अपरिहार्य असतं, ते तुम्ही थांबू नाही शकत. म्हणजे आपण बघतो की कुठल्याही धर्मवेत्याने सांगितलेला धर्म मूळ त्याचं जे काही स्वरूप असतं त्यापासून नंतर तो बाधित होतो आणि खाली जातो, स्वरूप पालटत जातं ह्या गोष्टींचं. तसं होणं अपरिहार्य होतं, त्यामुळे पद्धती ती चूक आहे असं म्हणता येणार नाही, त्याचं आजचं स्वरूप हे मात्र वेगळं आहे एवढं नक्की. या सगळ्यातला एक भाग होता की नंतर महाराजांनी आलेली निवृत्ती आणि मुळात त्यांचं जे कार्य होतं ते गायनाला प्रतिष्ठा मिळून देणं होतं, त्यामुळे एक सोज्वळ त्याचं स्वरूप करणं हे झालं. आणि म्हणून अनेक लोकांनी नंतर त्याच्यावर टीकाही केली, पुलंनी एका लेखात त्याच्यावर टीका अशी केली की गाण्यातली रंगत गेली असं. पण मला असं वाटत नाही, आता डिवीनसारखे कलाकार जे होते किंवा अगदी विनायकबुवांचं सुद्धा गाणं एका परीने वेगळ्या अर्थाने रंजक होतं, म्हणजे त्याचे काही आपण नमुने नंतर ऐकणार आहोत, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. आता आपण बापूरावांनी गायलेलं भजन ऐकणार आहोत आणि ते ऐकल्यावर आपल्याला कळेल की त्या भजनातली काय काय रीतीची रंजकता आहे. तर आपण त्यांचं भजन ठाकूर तुम शरणाई आया हे ऐकूया, की जे साधारणपणे फार प्रचारात नाही. ठाकुर तुम शरणाई आयो, ठाकुर तुम शरणाई आयो, उतर गया मेरा मन का संशय, उतर गया मेरा मन का संशय, जब तेरा दर्शन पायो, जब तेरा दर्शन पायो, ठाकुर तुम शरणाई आयो, ठाकुर तुम शरणाई आन, बोलत मेरी वृथा जाने, आन बोलत मेरी वृथा जाने, अपना नाम जपायो, अपना नाम जपायो, अपना नाम जपायो, दुख नाथे सुख सहज समारे, आनंद आनंद गुण गायो, आनंद आनंद गुण गायो, ठाकुर तुम शरणाई आयो, ठाकुर तुम ठाकुर तुम ठाकुर तुम शरणाई, ठाकुर तुम शरणाई आयो, ठाकुर तुम शरणाई आयो,
ठाकुर तुम शरणागे, ठाकुर तुम शरणागे आरो, ठाकुर तुम शरणागे आरो, ठाकुर तुम शरणागे आरो। उतर गया मेरा मन का संशय जब तेरा दर्शन पायो, ठाकुर तुम शरणागे तुम शरणागे। त्या काळात प्रचलित असणारा जो नाट्यसंगीताचा जो काही साचा होता किंवा ठुमरीत न आलेल्या नाट्यसंगीताचं जे एक वेगळं रूप होतं ते आपल्याला इथं जाणवेल। म्हणजे मला तर हे भजन ऐकताना नंतरच्या काळात छोटा गंधर्व ज्या रीतीचं गायन गात होते त्याची अगदी आठवण झाली। तसं बघता पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांची शिष्य परंपरा फारच विशाल आहे। म्हणजे भारतभर पसरले जवळजवळ 100 घरात जाणारे त्यांचे शिष्य, म्हणजे जे उत्तम गाणारे होते आणि संगीत शिक्षकही झाले। ओमकारनाथ ठाकूर, नारायणराव व्यास, शंकरराव व्यास, विनायक बुवा, नामू खरे, बी आर देवधर, पाध्येबुवा, लक्ष्मणराव बोडस, शंकरराव बोडस, वी ए कशाळकर, बाबूराव गोखले, हिरलेकर, केशवराव दातार, गोविंदराव देसाई असे अनेक शिष्य आपल्याला सांगता येतील। पलुस्करांच्याकडे शिकलेले पण नंतर आपली विद्या फार वेगळ्या रीतीने वाढवलेले असे बी आर देवधर मला इथे महत्त्वाचे वाटतात आणि त्यांचं आपण ध्वनिमुद्रण ऐकणार आहोत। आता त्यांचं हे जे गाणं आहे हे पलुस्करांकडनं मिळालेलं अजिबात नाही आहे। त्यांनी नंतर जी विद्या अनेक उस्तादांकडनं मिळवली त्यातला हा नमुना आहे। पण तो मुद्दा ऐकवतो आहे कारण की परंपरा वाढवणं म्हणजे काय नेमकं असतं तर ती आहे तेवढीच ठेवण्याने ती वाढत नाही, ती एकतर वाटावी लागते किंवा अजून मिळवून ती वृद्धिंगत होते। तर तसे एका दृष्टीने या परंपरेला मोठं करणारे जे काही कलाकार होते त्यातले बी आर देवधर मला वाटतात। तर त्यांचं आपण ध्वनिमुद्रण ऐकूया। 2 अनवट राग त्यांनी इथे गायलेले आहेत। अब जो मैं चीज गाऊंगा ये एक आनंद भैरव है, मगर ये अजब प्रकार है। आनंद भैरव की व्याख्या इतनी है, आनंद भैरव मैंने भैरव और बिलावल इन दोनों से मिला हुआ। इस राग में भी दोनों तो है ही, पर भातखंडी जी ने जो लिखा है इसमें उत्तरार्ध में बिलावल आता है, इसमें पूर्वार्ध बिलावल और भैरव दोनों आते हैं। मैंने दो ऋषभ जरूर आएंगे। अब ये देखिए, साए रे गम प पम गम रे रे ग गम पम गम रे रे सा। लफ्ज बड़े अच्छे हैं, सुनिए। अल्लाह को याद रखिए हरदम जपिए, जेता मुख तेती रचना ये सबाद चकिए। लफ्ज बड़े अच्छे हैं। अल्लाह को याद रखिए हरदम जपिए, हरदम जपि ये सवाई दे
नारायणी बिलावल, नारायणी और बिलावल इन दोनों राग के सम्मिश्रण से हुआ है। लफ्ज है, आए हो नंदलाल दुख कैसे जानिए, प्रीत परस्पर लगाई समझाई सो जानिए, इतना ही लफ्ज है। आए हो नंदलाल दुख कैसे जानी, ये आए हो नंदलाल प्रीत पर ले गाए समझाए सो जाए आने आए हो नंदलाल राजाभैया यांच्याकडे। राजाभैयांचा जन्म 12 ऑगस्ट 1882 आहे। ह्या सगळ्या 6 व्यक्तींच्या बाबतीत विचार करताना असं लक्षात आलं की यातल्या बऱ्याच लोकांचा एकमेकांशी वेगळ्या तऱ्हेने संबंध होता। म्हणजे भातखंड्यांची राजाभैयांचा संबंध आला, विद्यालयीन पठडी रुजवण्याच्या संदर्भात भातखंड्यांनी राजाभैयांना हाताशी धरून ग्वाल्हेरमध्ये त्यांचं काम सुरू केलं, त्यामुळे राजाभैया जे गाणं शिकले मुळात ते ग्वाल्हेरच्या पठडीतलं असलं तरी बदललं। शिवाय अंजनीबाईंचाही संबंध भातखंड्यांशी चांगल्याच रीतीने आलेला होता, कारण की भातखंडे साहेब त्यांचे एका अर्थाने गुरुबंधू, कारण की नजीर खासाबाईंकडे ते शिकत असत। त्याच्यानंतर कृष्णराव शंकर पंडित आणि भातखंडे यांचे संबंध जरासे तणावाचे होते, कारण की भातखंड्यांना हवे असणाऱ्या ग्वाल्हेर घराण्यातल्या बंदिशी त्यांना त्यांच्याकडनं मिळाल्या नव्हत्या, आणि
त्या बंदिशी राजा भैयांच्या द्वारे तिकडे गेल्यामुळे कृष्णाराव शंकर पंडित आणि राजा भैया यांच्यातही संबंध तणावाचे होते. असे अनेक ताणेबाणे आपल्याला या सगळ्या संबंधांमध्ये दिसतात. तसं बघता खुद्द भातखंडे आणि पलुस्कर यांच्यामध्येही क्वचित प्रसंगी तेढ आलेली आहे. हे असं असलं तरी व्यक्तिगत पातळीवर असणाऱ्या या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लोक जेव्हा गाणं ही गोष्ट येते तिथे एक झालेले दिसतात आपल्याला. म्हणूनच भातखंड्यांनी भरवलेल्या संगीत परिषदांमध्ये पलुस्कर आवर्जून हजर राहत असत आणि पलुस्करांनी जे त्यांच्या विद्यालयाच्या दरवर्षी अधिवेशन भरवायचे त्यात भातखंडे येत असत. म्हणजे मतभेद असले तरी आपल्या क्षेत्रातलं जे काम आहे तिथे बाजूला ठेवायचे हा मोकळेपणा ह्या लोकांमध्ये होता. म्हणजे आपलं भारतीय संस्कृती को एक्झिस्टन्स मानते ना, म्हणजे मतभेद असले तरी आपण एकत्र राहू शकतो ही गोष्ट आपली संस्कृती मानते आणि त्या दृष्टीने हे लोक काम करत होते. जसं आपल्या रागांमध्येही असं ना, एखादा स्वर विवादी असतो पण आपण त्याला घेतो आत, मग तो कधी कधी रागांतर्गत विवादी होतो कधी कधी अधिकृत विवादी होऊन जातो. मग तर राजा भैयांच्याही बाबतीत असं आहे की त्यांचा खुद्द स्वतःचा आवाज आपल्याला उपलब्ध नाही, पण त्यांचे पुत्र आणि शिष्य पंडित बाळासाहेब पुंछवाले यांचं गाणं आपल्याला काही अंशी उपलब्ध आहे. दुर्दैवाने त्यांचं हे गाणं बऱ्यापैकी उतार वयातलं उपलब्ध झालेलं आहे, तरुणपणातलं त्यांचं गाणं फारसं काही मिळालं नाही आहे. 99-2000 सुमारास पुण्यात आम्ही त्यांना बोलवलं होतं आणि ते 20 दिवस राहिले होते आमच्या बरोबर आणि तो 20 दिवसांचा काळ अत्यंत आनंदाचा होता. कारण की ते सकाळी 1-6 तास ख्याल गायकी ग्वाल्हेरची जी काही खास आहे ती गायकी शिकवत असत आणि संध्याकाळी टप्पा तराणा ठुमरी हे प्रकार शिकवायचे. आणि तेव्हाच 80 पुढे वय होतं त्यांचं आणि हा वृद्ध तपस्वी आम्हा तरुणांनाही लाजवेल अशा वेगाने पर्वती चढायचा. त्यांची एक मैफली आम्ही तेव्हा केली होती आणि खूप सुंदर झालं होतं ते गाणं. आवाज थकलेला होता तरीही त्यातलाच एक नमुना आपण ऐकणार आहोत. ग्वाल्हेर घराण्यातली एक खासियत म्हणजे अष्टपदी, तर ही बहार रागातली प्रसिद्ध अष्टपदी ऐकूया. प्रिय चारुशिले राधे, प्रिय चारुशिले चारुशिले राधे चारुशिले राधे प्रिय चारुशिले राधे प्रिय चारुशिले राधे पंच महिमान मन दान प्रिय चारुशिले पंच महिमान मन दान प्रिय चारुशिले सपति मगनान लो सपति मदनान लो दहति मम मानसो देहि मुख कमल भरो वदसि यदि किञ्चिदपि दन्त रुचि कौमुदे हरती दरति मिरमति घोरम् स्फुरदधर सिद्धवे कववदन चन्द्रमा ते मुख कमल भरो प्रिय चारुशीले प्रिय चारुणे प्रिय राजा भैया हे उत्तम हार्मोनियम आणि ऑर्गन वादक होते आणि त्या काळात ग्वाल्हेरमध्ये जी संगीत नाटक मंडळी निघाली होती त्यात ते ऑर्गन वादक म्हणून प्रथम काम करत असत. म्हणजे हे शंकर पंडितांकडे शिकण्याच्या आधीची गोष्ट आहे. नंतर मग त्यांनी हार्मोनियम वादन सोडून दिलं आणि मग पूर्ण गवई बनले. राजा भैयांकडे शिकलेले अनेक लोक आहेत. अनेक लोकांनी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं, ज्याच्यात रातेंद्रकरांचे शिष्य गिंडे भट हे तर होतेच, सुमती मोटाटकर होत्या आणि कुमारजींनाही त्यांचा सहवास मिळाला. तर कुमारजींकडनं आपण आता 2 बंदिशी ऐकणार आहोत की ज्या राजाभाईंकडनं त्यांना मिळालेल्या आहेत.
आम्ही बाळासाहेबांना विचारलं की हे श्याम म्हणजे काय प्रकरण आहे, ही बंदिश काय आहे नेमकं ह्यातलं रागुरु, तर ते म्हणाले कल्याणच आहे, फक्त कल्याणमध्ये आपण नियम म्हणून जे कर्णाने सांगितलेलं असतं ते सगळं केलं की तो होतो म्हणजे. आणि ते म्हणाले की श्याम हे ह्याचं नाव आहे ते हवेली संगीत परंपरेतलं आहे, आणि म्हणजे श्याम कल्याण नव्हे, हा नुसता श्याम आहे. म्हणलं पण काय त्याला काहीतरी वेगळा मतलब आहे का, तर ते म्हणाले हो, कृष्ण जसा नटखट असतो आणि तो बरोबर जे न करावं असंच करतो, खोड्या काढतो, तसा हा नटखट असलेला कल्याण आहे, म्हणून तो म्हणून त्याचं नाव श्याम आहे असं. तर फार सुंदर बंदिश आहे. असंच अजून दुसरं रूप शुद्ध कल्याणच्या बाबतीतलं ज्या बंदिशीत आहे, अशी बंदिश राजाभायांकडून मिळालेली कुमारजींकडून ऐकू. रमुजा आनदा शोक आहार ओ सदा कोई मांगिलदा मालक साई रमुजा आनदा शोक आहार ओ सदा शुद्धकल्याणचं रूप थोडंसं निराळ आहे. आता याही बाबतीत हा काय प्रकार आहे असं विचारलं मी आमच्या रानडे सरांना, तर ते म्हणाले की बंदिश कोणाची आहे, शोरी मियाची आहे, जो टप्पेवाला होता. आणि आपल्याकडे असं आहे की ध्रुपदियांची रागरूपं
आणि ख्यालियांची रागरूप आणि टप्पेवाल्यांची ह्यात फरक असतो. म्हणजे बिहाग हाच राग घेतला तर द्रुपदीय वेगळ्या तऱ्हेने गातात, त्यापेक्षा डेव्हिएटेड रूप ख्यालियांचं असतं आणि त्याहून जास्ती ठुमरीत जो बिहाग असतो तो असतो आणि त्याहूनही पुढे टप्प्यात असतो. त्यामुळे रागाचा जो काही कोअर एलिमेंट असेल तो ध्रुपदमध्ये असेल आणि त्याच्यापुढे आपल्याला डेव्हिएशन अधिकाधिक होत गेलं दिसतं. आणि अर्थातच हे डेव्हिएशन हे वेगळ्या अर्थाने चांगलं डेव्हिएशन असतं, म्हणजे रंजनाच्या वेगळ्या शक्यता तिथे आपल्याला दिसतात. शुद्ध कलांची ही जी बंदिश होती ही शौरीमेयाची बंदिश आहे, त्यामुळे तिथलं रागरूप हे अर्थातच खूप वेगळं होतं. आता आपण वळणार आहोत अंजनवेय मालपेकरांकडे. 22 एप्रिल 1883 सालचा जन्म आणि 7 ऑगस्ट 1974 मृत्यू असं प्रदीर्घ आयुष्य आहे. आणि स्वतःच्या हयातीतच एक सुंदर दंतकथा बनलेल्या या गायिका. त्यांचा एक खूप सुंदर इंटरव्ह्यू बी आर देवधरांनी त्यांच्या थोर संगीतकारांची परंपरा पुस्तकात तो आता सामील झाला आहे, संगीत कला विहारमध्ये मुळात प्रसिद्ध झालेला. त्यात त्यांनी त्यांची तालीम कशी झाली वगैरे ह्याच्याबद्दल फार मार्मिक सांगितलेलं आहे. अंजलीबाईंचं अर्थातच गाणं तरुणपणातलं आज उपलब्ध नाही, जे आहे ते उतार वयातलं, म्हणजे 80 ओलांडल्यानंतरच आहे. संगीत नाटक अकॅडमीनी त्यांची जी मुलाखत घेतली होती, नयना देवीजींनी घेतलेली, तर त्यातला काही भाग आपण ऐकणार आहोत. अच्छा माई, अपने गुरु घराने के बारे में कुछ बताइए. गुरु घराने ये मेरे गुरु जन मंजिल का खादिम सिंह अर्चन जी का. अच्छा वो कहाँ के रहने वाले थे? वो थे मामुराबाद के. यहाँ वो चार भाई थे. तो मेरा जो शिक्षण पहला जो गंदा बांधा तो रंजित खाखा साहब के. जब गंदा जिस दिन बांधा उसके दूसरे दिन से मुंशी साहब रहा है, क्योंकि हमारी जबान ये नहीं, हमारी जी वो एक की जबान मराठी जबान, तो उनको जो उन्होंने ख्याल बताया तो उसका मायना तो समझना चाहिए कि नहीं. तो वो क्या कहते थे कि जब मायने में समझा जब तक संगीत के ऊपर जो प्रभाव उन्हें कभी बन नहीं सकता. अच्छा मैं अपनी तालीम के बारे में कुछ बताइए. तालीम तो यही है, कम से कम 8-10 कलाक से मेरा लास्ट कम नहीं होता बस. फिर मैंने पीछे सिखाई, लेकिन वो पढ़ते अले नबी अशी ये चीज करके उसके ऊपर ये उनका प्रभाव. जब मेरा दोनों राग सीखा है उसके पीछे 5 महीने के हो तो पीछे हमको और जो लोग जो भी राग सिखाए तो वो बांधते सिखाए. जब मैं जाते थे बेटा बेटा आ रहा कागज ला ट्रेन ला और लिखिए वो देखो इसमें ये वादी ये समाधि है इस तरह से करके खास पीछे बिठाऊंगा लेकिन ये समाधि ये होगा. और पीछे जब जब राग सिखाए हमको कभी बड़े दोनों ने सिखाई नहीं. हमारी सुना के आपको वो चिड़िया करके पुकारा करते चिड़िया सब गवैया भी चिड़िया कहते थे. उन्होंने एक मिनट तक मेरा सांस किया था जहाँ जो किया था एक मिनट तक सांस चले. अच्छा माई आपका घराना तो भिंडी बाजार घराना करके मशहूर. भिंडी बाजार का घराना में मुरादा मशहूर इस घराने का. बाकी भिंडी बाजार वाले ने भिंडी बाजार और एक ही मकान में है ये भी आपको कहते हैं. अच्छा माई अब एक अर्थ है. भिंडी बाजार घराने की गायकी की क्या क्या खसूसियात यानी विशेषताएं इस पर कुछ रोशनी डाले तो बड़ी नवाजिश. उनकी ये थी पहले सुर का उनके बाद इसे बदला. मेरे गुरु हुए तो जो कहना अभी कहना ही पड़ता तीनों की आवाज बढ़ती. इसमें ज्यादा बड़े भैया की आवाज ज्यादा सुनने थे हाँ ये दोनों की बढ़ती. लेकिन जिस वक्त गाने को बैठे थे वो बजा आवाज के ऊपर जो सुर लगा तो ऐसा एक आदमी लगा आपको वैसे पानी में आया आपको वैसे पानी सीधी आवाज वालों की हाँ जी सीधी आवाज वाले बैठे हुए. हमने सीधी आवाज वाले गए तो दोनों सुने समझो आयु संख्या उस वक्त के जो गाने थे जब और दूसरे लगभग था दोनों गए सीधी आवाज जिसको कहते हैं कि यहाँ खाली आ करने से उन्होंने गाना नहीं चाहिए था न गाते तो चलता लेकिन आ करने से बच्ची जैसे सुन गया इसकी आवाज की. अच्छा माई आपने तैयारी हाथ से किस तरीके से की और आपके राय में तैयारी की जगह संगीत में क्या है इसके ऊपर जरा कुछ आपको कहा होगा तैयारी के ऊपर तो मैं आपको अब बुरामत मांगना हूँ बैठी बरस की. लेकिन मेरा अभिप्राय उन लोगों का बड़ों का चाहूँ मैं ये जरूर है तैयारी में सब में होता पहली बात. ऐसे बड़ैया एक ही सुना तैयारी में सर रखने वाला कौन रहमत था. आप तैयारी कैसे आपने तैयारी हासिल करने का तरीका तरीका यही है कि पैसे करना
तो प्रत्येक से सारे गमा पैदा निशा ये करना, तो वो चार लय से चार जरा जरा सा पलटा करके आप जरा से बताएंगे। इससे चौथा चार दर्जे की तैयारी हो गई, तहज हो गई, इससे स्टेज के तैयारी के बाद जाकर उसको बहरा कहेंगे हम, अब सुनने लगने ये तैयारी हो जाएगी। तैयारी में ना जो गले से आप आलाप करेंगे, जो व्यंपद करेंगे, वही गले से तैयारी लाना चाहिए वो गोविंदा का, ऐसे हमने सुनी। यहाँ बंदा भी खासा रहा है, मैंने उनके साथ चुना गई थी, क्या कहूँ मैं अभी जब करूँ तो बच्चे लोग तैयारी में उसकी बात हमको कहेंगे, तो वो जब यहाँ हॉल में गाई तो नीचे जब सुना कर मालूम होता बंदा भी खासा की बीन बचती है, ये इन्होंने सुना, मैं तो और बच्चे के जैसे हमको सिखाया था जैसे और बच्चे, लेकिन और भी मेरे से ज्यादा तैयार की थी, हाँ मेरे से ज्यादा तानी वाई करके थी, तो आपको कहूँ बाबी बाई को जब पहले बंद करवा दिया वो बाबी भाई जमाने गए कर में बहुत सारी खुदाई थी, तो उसके ऊपर उस दिन से भूमि बाबा गए के सामने वो गाने को आने को बन हो गई, उसको लड़की को बिठाया था तानी वाई को। माई आपके घराने में तो सुना कि सरगम आपके घराने का बहुत मशहूर है, उसके बारे में कुछ बताइए। जी मेरा पाया सरगम है हम लोगों का, सरगम के ऊपर ही जो कुछ हम मजला बांधेंगे वो सरगम के, जो हमारे घर की पहले है कि जो सरगम मायना गाना। माई आज आपको बहुत ही तकलीफ दी मैं नहीं जानती हूँ आपको किस तरह मैं आपको धन्यवाद कहूँ। मैं भी आशीर्वाद दे रही हूँ, ये संगीत आपसे बढ़े, एक नहीं दो नहीं चार वक्त के आप संगीत बढ़ा और संगीत की कदर करो, बहुत बहुत धन्यवाद। मुळातला तासभराचा इंटरव्ह्यू आहे, त्यातला काही संपादित अंश ऐकवला, कदाचित त्यातल्या काही काही गोष्टी स्पष्ट ऐकू आल्यामुळे नेमक्या कळल्या नसतील, पण त्यांनी जे बोललं आहे ते इतकं मार्मिक सांगितलं आहे, त्यातला न घेतलेला काही काही भाग आहे, म्हणजे त्यात त्यांनी अनेक तेव्हाचे कलाकार त्यांच्याबद्दल फार मार्मिक टिप्पणी केल्यात, जसं त्या म्हणल्यात की तयारी तयारी म्हणजे काय, तर नैसर्गिक आवाजात जे गाणं जितक्या वरच्या स्पीडला जाऊ शकतं त्याला तयारी म्हणायचं, त्यांनी ते नकले करून नकले की खोटावाच काढून ताण काढली तर ती तयारी नाही म्हणता येणार, ते फसवं झालं गाणं, तर तसे गाणारे कोण होते, तर त्यात त्यांनी रहमत खा साहेबांचा उल्लेख केला आहे। गाण्याचा प्रभाव कसा असतो तर त्याबद्दल बंदे अली आणि चुन्नाबाई यांचा उल्लेख केला आहे, किंवा त्यांनी पाच गायिकांची नावं सांगितली की त्यांच्या काळात तयार गाणाऱ्या ज्या गायिका होत्या, आणि 80व्या वर्षी बाईंचा प्रांजळपणा हे की त्या पटकन म्हणून टाकतात की नाही नाही बाबलीबाई माझ्यापेक्षा तयार गायची, म्हणजे हे असं म्हणण्यात काही त्यांना इगो प्रॉब्लेम नाही आहे कुठे, फार सुंदर आहे। त्यात शेवटी म्हणलेलं वाक्य मला खूप हृदय वाटतं, जेव्हा नैना देवीजी म्हणतात की आपले आभार, तर त्या म्हणतात की हो आणि मी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देते, एकदा नाही चार वेळा देते, कारण की संगीत पुढे तुम्हाला वाढवायचं आहे तर ते वाढवा। अखेरच्या काळात त्यांच्याकडे अनेक लोक मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत, त्यात कुमारजी होते, किशोरीताई होत्या, बेगम अख्तर होत्या, कुमारजी सुद्धा निंदिया आईरे ही भैरवीची बंदिश माईंची आठवण काढून गात असत, तीही ध्वनिमुद्रणं उपलब्ध आहेत पण ती आपण आज ऐकणार नाही आहोत, माईंचं खुद्द राग गुणकरीतलं ध्वनिमुद्रण ऐकणार आहोत, अर्थात हे ध्यानात घेतलं पाहिजे हे त्यांचं 80 वर्ष ओलांडल्यानंतरचं गाणं आहे, पण तरी त्यातला दमखम किंवा मिंड काम जे आहे ते किती ताकदीचं आहे ते आपल्याला कळेल। Bye.
तालीम मिळालेले पंडित टी डी जानोरीकर, आता मी मगाशी म्हटलं तसं अनेक परंपरांशी संबंध कसे जोडले जातात. जानोरीकर बुवा मुळात विनायकबुवांचे शिष्य, म्हणजे ग्वाल्हेरच्या ह्या पलुस्कर पठडीतले, आणि मग नंतर त्यांनी अंजनीबाईंचंही मार्गदर्शन मिळवलं, अमान अली खा साहेबांकडनंही ते शिकले, त्यामुळे भेंडी बाजार घराण्याची परंपरा ती अशी एकत्र आली आहेत. नुकतीच भेंडी बाजार घराण्याचं संमेलन मुंबईला झालं आणि तेव्हा एक स्मरणिका काढली आहे, त्याच्यामध्ये फार छान संकलन केलेलं आहे. त्याच्यात कुमारजी किशोरीताई यांनी अंजनीबाईंकडनं काय रीतीने शिकायला मिळालं त्याच्याबद्दल जे बोललं आहे ते दिलं आहे, आणि अमान अली खा साहेबांकडनं जे शिकायला मिळालं त्याबद्दल लता मंगेशकरांचा इंटरव्ह्यू आहे. तर सुहासिनी त्यांनी फार छान रीतीने ते स्मरणिका काढली आहे, तर तो सगळा ऐतिहासिक दस्तऐवज पुढे आणल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. आता आपण वळणार आहोत कृष्णराव शंकर पंडित यांच्याकडे. ग्वाल्हेरची मोठी पाती ज्याला म्हणलं तर, म्हणजे महाराष्ट्रात आलेलं ग्वाल्हेर वेगळं, बाळकृष्णबुवांनी आणलेली गायकी ती निराळी, त्याला अजून एक ऑफशूट सुटलं मिळालं ते म्हणजे पलुस्करांच्या पठडीतनं. पण या व्यतिरिक्त उत्तरेत असलेली जी ग्वाल्हेर गायकी, त्याचे मुख्य गायक म्हणून आपल्याला जे बघता येतात ते कृष्णराव शंकर पंडित. प्रदीर्घ आयुष्य त्यांचं होतं, मृत्यूच्या पूर्वी अगदी एक दोन एक वर्ष त्यांनी गाणं थांबवलं होतं, तोपर्यंत ते गात होते. तर म्हणजे मला वाटतं की ध्वनिमुद्रित संगीतात आलेला आवाज सगळ्यात वयोवृद्ध कुठला असेल तर तो कदाचित पंडितजींचाच असेल. त्यांची अगदी सुरुवातीच्या काळातली निघालेली रेकॉर्ड अगदी प्रसिद्ध आहे, गौडसारंगची तराण्याची, त्यातला एक आपण नमुना ऐकू, मग प्रत्यक्ष मैफिलीतल्या गायनाचा अंश ऐकू. Thank you.
किती ऍक्शन पॅक्ड गाणं आहे बघा. आणि आपल्याला दिसलं असेल की गौडसारांसारखा वक्र राग सुद्धा ग्वाल्हेरमध्ये कसा सरळ होतो. आणि तिन्ही सप्तकात सहज संचार, अतिद्रुत लयीत अत्यंत शुद्ध स्वच्छ अशी तान, लयीवर उत्तम कमांड, अशी कितीतरी वैशिष्ट्य आपल्याला आढळतात. आणि एका तऱ्हेचं वेगळं तऱ्हेचं आक्रमक असणारं हे गाणं आहे. आणि आता ह्याच्यापेक्षा अगदी वेगळा आपल्याला आविष्कार दिसेल त्यांच्या पुढच्या ह्याच्यात, ठुमरी आहे. आता ग्वाल्हेरमध्ये ध्रुपदापासनं ख्याल, ठुमरी, टप्पा, त्रिवट, चतुरंग सगळे प्रकार गाण्याचा प्रघात आहे. आणि किमोनो या घराण्याचं ती खासियत मानली जाते. आणि पंडितजी हे सगळे गात असत, उत्तम तेवढ्याच ताकदीने ते गात असत. आता ही जी ठुमरी आहे ती ख्याली अंगाचीच आहे, अर्थात जोगिया मांडमधली ठुमरी आहे, बालममारा. आणि ही प्रसिद्ध ग्वाल्हेरच्या पठडीतली आहे. ऐकूया त्याच्यात त्यांनी जोगिया आणि मांड हे कसे एकत्र ठेवले ती बघण्यासारखी गोष्ट आहे. अनपेक्षितता किती आहे त्या गाण्यात. आता याच्यानंतर आपण ऐकणार आहोत त्यांचा टप्पा, की जी त्यांची फार मोठी खासियत मानली जायची. भैरवी रागातला चंद्रजान वे हा टप्पा ऐकवा. चंदा दिला मुखदा मेंढा
माया दवे चंदा चंदा दे लनु चटा देऊ करे देऊ सानु मुखड़ा मेंढा यार दवे चंदा हाय अरे चल समझ समझ दिलन करे दिल खड़ा में जाओ चंदा हाँ चंद जाओ हाँ चंदा हाँ पर चंदा करे दिशानु मुखड़ा में जाए चंदा हाँ चंदा सानू मुगड़ा मेंढा जात चंदा हाँ चोंगा दिलन दिलनु दिलनु केटम कदे दिशा नुमो खड़ा मेंढा यार दावे चोंदा हाँ मगाशी रामभाऊंनी प्रश्न विचारला की आधी ऐकू येत होतं त्यात व्हायलिन कुणाचं होतं तर कृष्णराव शंकर पंडितांचेच भाचे असणारे केशवराव सुरंगे फार उत्तम दर्जाचे व्हायलिन वादक होते त्यांच्यावर नेहमी साथ करायचे तर त्यांचं व्हायलिन होतं ते. आता आपण या सहा कलाकारांमधले शेवटचे विनायक बुवा पटवर्धन 22 जुलै 1898 जन्म आणि 23 ऑगस्ट 1975 मृत्यू. मला असं वाटतं की ते एक असे कलाकार होते की त्यांनी मल्टीडिमेन्शनल काम केलं. म्हणजे मैफिलीचे गवई तर बनलेच, त्यानंतर गंधर्व नाटक मंडळीत सामील होऊन गंधर्वांचे हिरो म्हणून अनेक वर्षे उभे राहिले त्यांच्यासमोर. त्यानंतर 1931 माधुरी या चित्रपटात गायन केलं, जे चित्रपटसृष्टीत सुरुवातीला वावर झाला. त्याच्यानंतर 1932 पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि संगीत शिक्षणाचंही कार्य त्यांनी फार मोठ्या दर्जाने केलेलं दिसतं. शिवाय रागविज्ञानसारख्या पुस्तकातनं त्यांनी पारंपरिक अनेक बंदिशी उत्तम जतन केल्या मांडल्या. तर अशा रीतीने मल्टीडिमेन्शनल काम त्यांनी केलेलं आहे. विनायक बुवांच्या मैफिली गाण्याचा आपण एक नमुना ऐकणार आहोत. 3 ध्वनिमुद्रिकांचं एकत्र संकलन आहे ज्या आधीच्या काळात निघालेल्या होत्या. राग सूर मल्हार, जौनपुरी आणि भूप अशा या 3 ध्वनिमुद्रिकांचं एकत्र आपण ऐकूया. Thank you.
जन कर लागे सारे नाच जन कर लागे सारे तोरे पिछड़े हो मैं पावे नाग रही अज्ञान सजागे नाच जन कर लागे सारे तराणा किंवा त्रिवठे प्रकार गाण्याची ख्याती होतीच, त्यातला एक नमुना नंतर आपण ऐकणारच आहोत. इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसलं असेल की विष्णू दिगंबर पलुस्कर हे त्यांचे गुरु, पण जोडीला नंतर त्यांनी गंडा बांधला वझेबुवांचा, त्यामुळे तोही उल्लेख होता. आता आपण त्यांची एक ध्वनिमुद्रिका ऐकणार आहोत. हे जे ख्याली गाणं जोर ताकदीचं, त्यापेक्षा जरासं निराळं गाणं आपल्याला ऐकायला मिळेल. दुसरी नाट्यगीताची रेकॉर्ड आहे. Na 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 na
यानंतर आपण एक नमुना वेगळा ऐकणार आहोत. म्हणजे आज आपण मीडिया वेगळ्या तऱ्हेने विकसित झालेला आहे आणि शिक्षणासाठी वेगळ्या पद्धती वापरतोय, पण 30-40 दशकामध्ये हा माणूस द्रष्टा होता. त्यांनी डिस्टंट लर्निंगसाठी शैक्षणिक रेकॉर्ड्स काढल्या होत्या, त्याचा एक नमुना आपण ऐकणार आहोत. आणि दुसरा नमुना त्यांनी माधुरी या चित्रपटासाठी केलेल्या गाण्याचा, असं एकत्र क्लिप ऐकूया. भैरव राग समझा देना चाहता हूं. इस राग में ऋषभ और धैवत ये कोमल लगते हैं और बाकी के सब सिद्ध स्वर हैं. इस राग में ऋषभ वादी माना जाता है और धैवत समवादी माना जाता है. ऋषभ के पास पास के जो स्वर है जैसे ग और म, इस स्वर का जो विस्तार आप ज्यादा दिखाएंगे तो उसमें दूसरे राग दिखे जाते हैं. जैसे म पर आप फेरेंगे तो जोगी होता है, ग पर फेरेंगे तो कालिंगना होता है. इसलिए ऋषभ पर ही ज्यादा फेरना ये जरूरी है. ऋषभ पर फेरने से ही भैरव का स्वर पूरा मालूम होता है और ऋषभ के पास पास के जो स्वर है वो न दिखलाना ये बहुत जरूरी ख्याल में रखने की बात है. जैसे आपको मैं बजा कर दिखाता हूँ, उसे आपको पता लग जाएगा. आपले गुरुबंधू नारायणराव व्यास यांच्याबरोबर विनोबांनी केलेलं सहगायन, त्याला जुगलबंदी नाही म्हणणार पण ते सहगायन, तेही खूप गाजलं होतं. त्याची एचएमईनी काढलेली ध्वनिमुद्रिकाही गाजली होती. त्यांनी गालेला मालगुंजी रागातल्या ह्याचा आपण नमुना ऐकूया. मैफिलीतलं हे ध्वनिमुद्रण आहे. तर मागाशी जो म्हणलं की तराणा गाणं ही त्यांची खासियत होती, तर मालगुंजीचा तराणा आपण ऐकूया. Tana de naadi, tana de naadi, tana de naadi, tana de naadi.
कार्यक्रमाचा समारोप आपण आता करतो आहोत. भैरवीनी अंजनीबाई मालपेकर या बेगम अख्तर साहेबांना भैरवी ठुमरीची तालीम देतानाचं हे ध्वनिमुद्रण आहे. त्यातला काही हा संपादित अंश आहे. त्यातलं अंजनीबाईंचं मिंड काम आणि भैरवीतली एक वेगळ्या तऱ्हेची फिरत ही फार हृदय अशी आहे. तर ह्या सहा गुणीजनांचं हे स्मरण आपण इथे केलं. आपण सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि या भैरवीनी समारोप करूया.